नाही, आपल्याला माहिती आहे की गेल्या आठवड्यामध्ये ज्यावेळा मार्चचे हे निवासी डॉक्टर संपावर जाणार होते त्याला मला वाटतं एक दोन आठवड्यापूर्वी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडं आपली आणि त्यांची बैठक झाली. संघटनेचे सगळे पदाधिकारी हजर होते आणि 10,000 रुपये त्यांना वाढवून स्टायपेंड द्यायचा निर्णय झाला होता. परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये गेल्या फक्त मराठा आरक्षणाचा एकच विषय असल्यामुळं हा विषय येऊ शकला नाही. आता मी 11:30-12 वाजता त्यांना पुन्हा एकदा बोलवलेला आहे आणि आम्ही त्यांना समजावून सांगणार आहोत की 25 तारखेला होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी आम्ही लवकर करू. त्यांनी वास्तविक काय आहे की शासनाच्या ह्या सिस्टीममध्ये थोडं पुढं मागं होत असतं. आता 3 दिवस सुट्ट्या आल्या, शनिवार रविवार आणि शिवजयंती सोमवारी, त्यानंतर अधिवेशन आलं, तर थोडंसं त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. शासनाची ही जी सिस्टीम आहे यामध्ये थोडं पुढं मागं होत असतं. मी आता आम्ही त्यांना विनंती करणार आहे किंवा शेवटी तुम्ही संपावर जाणार म्हणजे रुग्णांना विटीला धरण्यापैकी प्रकार होईल आणि म्हणून त्यांनी परत घ्यावं आंदोलन आणि 25 तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हा विषय आणू हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर एक मोठा आरोप केलेला आहे की पक्ष एकसंघ असताना राष्ट्रवादी काँग्रेस ज्या ठिकाणी शरद पवार यांनी विधानसभेला त्यांच्या मनावर उमेदवार दिला होता त्याच ठिकाणी अजित पवार यांनी अपक्ष उमेदवार दिल्यामुळे कुठेतरी पक्ष 100 जागेपेक्षा वरी महाराष्ट्रात जागा निवडून आणू शकला नाही अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केलेली आहे. पूर्णपणानं खोटं आहे. रोहित पवार फार खोटं बोलतात. त्यांना फार मोठी घाई झालेली आहे. वास्तविक त्यांच्यासमोर अनेक प्रश्न असताना त्यांनी आपल्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे आणि मला वाटते की आपण वयानं किती आहोत, आपली टर्म किती आहे हे सगळं बघून त्यांनी आपली वाच्यता केली पाहिजे आणि विनाकारण हा तिढा वाढवत बसतायत आणि त्यांना अजित पवारांची कधी जागा घेईन याची फार मोठी घाई झालेली आहे. मला वाटतं या घाईत त्यांचा कधीतरी अपघात होण्याची शक्यता आहे. महानंद दुधडेअरी घटनातला गेली असं एक संजय राऊत यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. काय या संदर्भात निर्णय झालेला आहे? अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचं सरकार असल्यापासून महानंदा ही तोट्यात आहे. महानंदाला आता दूध जेवढं संकलन होत होतं तेवढं होत नाही आणि त्यामुळं कामगारांचे पगार होत नाहीत म्हणून NDDBला चालवण्याचा देण्याचा एक प्रस्ताव त्या काळापासून होता. आता मला एक सांगा, NDDB नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आहे, त्याचं एखादं कार्यालय असेल गुजरातमध्ये, परंतु ती देशाची संस्था आहे आणि देशाच्या संस्थेला चालवण्यात देण्याची आपण शासन प्रयत्न करते. यापूर्वी अनेक वेळा जे जिल्हा दूध संघ असतील किंवा अनेक संघ अडचणीत झाले त्यावेळा NDDBला तो चालवण्यात देण्याचा आपण यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे की जळगाव जिल्हा दूध संघा ज्यावेळा अडचणीत आला त्यावेळेस अमूलला आणि NDDBला सुद्धा चालवण्यात देण्याचा अनेक वेळा प्रयत्न झालेला आहे. राज्यात हा काय नवीन प्रयोग नाही, मला वाटतं याची माहिती फारशी त्यांना नसावी. मात्र केंद्र सरकारकडून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना 150 कोटी रुपये निधी मंजूर होतो, मात्र हाच महानंदच्या बाबतीत का निर्णय झालेला नाही? कुठेतरी 27 एकर जागेचा हा प्रश्न सातत्याने समोर येत आहे. मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असणारी गोरेगाव येथील 27 एकर जागा विरोधक असा आरोप करतात. हा महानंद विक्रीला काढलेला नाही. महानंद हा चालवण्यात देण्यासाठी NDDB घेते. NDDB ही देशातली सर्वोच्च शिखर संस्था आहे आणि ज्यावेळा ते सुस्थिती देईल ते पुन्हा शासनाला परत देणार आहेत. राज्यामध्ये पाहिलं तर पुण्यासारख्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स वगैरे सापडले जात आहेत. विरोधक आता पुन्हा सरकारवर टीका करत आहेत, सरकारचं याकडे कुठेही लक्ष नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अहो मग कोणी पकडलं हे? पोलिसांनी एवढं मोठं 4,000 कोटीचं ड्रग पकडलं त्याचं अभिनंदन करण्याच्याऐवजी टीका किती करतायत? वास्तविक त्यांनी समोर उच्चाटन करायचं धोरण ठरवलं आहे पुणे पोलिसांनी, त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. पाटील प्रकरणाचा तपास अजूनही पूर्ण झाला नाही असं काँग्रेस आमदार म्हणतात. नाही होणार ना, तो त्याला पकडलेला आहे, त्या सगळ्यांना सस्पेंड केलेला आहे, ज्या अधिकाऱ्यांनी त्याला मदत केली त्याला सस्पेंड केलेला आहे. परंतु काल मंचरमध्ये शरद पवारांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये शरद पवारांनी दिलीप वळसे पाटलांवरती आरोप करताना सांगितलं की तुमच्या वडिलांसारखी निष्ठा तुमची नाही, तुमच्यात 5% सुद्धा निष्ठा नाही आहे वळसे पाटलांवर. ठीक आहे, एक राजकीय भूमिका आम्ही ज्यावेळा बदलली त्यावेळा अनेक वेळेला हा निर्णय घ्यावा अशा प्रकारचा वरिष्ठांनी निर्णय घेतलेला होता. 2014, 2019, 2022 या सगळ्या वेळा भारतीय जनतापक्ष जाण्याचा निर्णय हा त्यांनीच घेतलेला होता. त्याबरोबर हुकूम खाली सगळ्या आम्ही कार्यकर्ते जे आहेत त्यांनी अंमलबजावणी केलेली होती. आता वास्तविक असं बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि कालच्या सभेला मी म्हणजे मला वाईट वाटते बोलताना की साहेबांच्या सभेला जेवढी गर्दी पाहिजे होती तेवढी गर्दी नव्हती.
जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 24 तारखेपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे. तसं पाहता त्यांनी सांगितलं की आधी सूचना अंमलबजावणी अद्याप सरकार करत नाही, त्यामुळे ते आक्रमक आता दोन मागण्या ती करताय सातत्यानं. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं ही अनेक दिवसाची मागणी आहे. आता या सगळे सोयऱ्यांच्याबद्दल आता अधिसूचना काढली होती, 5 लाख तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. 5 लाख तक्रारीचं निर्गत होणं आणि त्याबद्दल कायदा करणं हा एक भाग वेगळा आहे. आणि OBCच्या आरक्षणाला धक्का न लागता देण्याचं आश्वासन आम्ही OBC समाजाला सरकारनं दिलेलं आहे. आता 10% जे वेगळं दिलेलं आहे हे थोडंसं वाट पाहण्याची गरज आहे जरांगी साहेबांनी. बाबा कोर्टात टिकणार आहे का नाही टिकणार आहे याची संपूर्णपणानं जे जे आपण सावधानता बाळगायला पाहिजे होती ती सगळी सावधानता बाळगलेली आहे. मनोज जरांगे पाटील कुठे समाजाची दिशाभूल करतायत का? नाही, मी तसं काही म्हणणार नाही. शेवटी मराठा समाजाने ठरवायचं आहे काय करायचंय. परंतु ज्या पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या संदर्भातलं हे वक्तव्य सातत्याने समोर येताना पाहायला मिळतंय, एकीकडे स्वतंत्र मराठ्यांना आरक्षण दिलं तरी देखील मनोज जरांगे पाटलांचा वाढता विरोध आहे. आता तो त्यांना त्याला विचारायला बरं होईल, परंतु माझं मत आहे की आता थोडंसं संयमानं घेण्याची आवश्यकता आहे. परंतु दोन समाजामध्ये याच्यामुळे भांडणं लागतं सर, OBC विरुद्ध मराठा असा पुन्हा वाद जो आहे तो समोर उफाळून येईल. आता तो वाद उफाळून येऊ नये म्हणून तरी आम्ही कायदा केला. आपण एक दिवसाचं अधिवेशन घेतलं, 10% वेगळं मराठा समाजाला आरक्षण दिलं, हे टिकणारं आरक्षण दिलं. पत्री जरांगे साहेबांनी संयमाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रवादीमध्ये मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. अजित पवार गटाच्या विरोधात पवार श्रीनिवास पवारांचे पुत्र म्हणजे अर्थात अजित पवारांचे. मला त्यांच्या कुटुंबातलं काही माहिती नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.